नेरा येथे एका मुलीच्या गुप्तांगातून स्वॅप काढण्याचा घृणास्पद प्रकार या ठिकाणी घडला. चाकणला 17 वर्षाच्या मुलीची हत्या झाली. त्याचप्रमाणे रोह्याला 14 वर्षाच्या नाबालिग मुलीवर बलात्कार करून तिची क्रूरपणे हत्या झाली. पनवेलमधल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये एका महिलेवर बलात्कार झाला. पुणे, जालना, बीड रोज शरम आणणाऱ्या घटना या राज्यात होत आहेत आणि सरकारचं अजिबात लक्ष नाही. कायदा सुव्यवस्थेचा धाक नावाचा प्रकार राहिलेला नाही. माझं सरकारला सांगणं आहे, आता तरी जागवा आणि रोज ज्या या अशा प्रकारच्या माणुसकीला काळीमा लावणाऱ्या घटना घडत आहेत त्या थांबवाव्या लागतील. अन्यथा आता जनतेचा राज्यात उद्रेक होईल आणि सरकारला ते आवरणं कठीण होईल असंही मला सरकारला सांगावंसं वाटतं.